आणि आम्ही तिला वाळीत टाकायला सांगितलं होतं. वाळीत म्हणजे सर्वार्थानं वाळीत. कोणीही कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही तिच्याशी. तिच्याशी बोलण्याचा, तिला मदत करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्याचं तिला समर्थन आहे असं आम्ही समजू. आणि मग त्याचे होणारे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. काही काळजी करायची गरज नाही आहे तिची. तिला कोणीही जेवण द्यायला जायचं नाही. कळ जेवारे पोरांना सुरू करा. काय झालंय रागिणी, जेवण घ्यायचं. माधव आपण चुकलो रे. आपण श्रेयूला तिथे एकटं टाकून यायला नको होत. नाही म्हणजे तिच्या घरी नाही, निदान देवबाग मध्ये तरी राहायलाच हवं होतो आपण. आता अण्णा तिची काय अवस्था करतील रे. नाही म्हणजे ते म्हणालेच होते ना तिला घरातल्या घरात वाईट टाकणार म्हणून. आता काय कसं होणार तिचं. पण ती तिचा हट्ट सोडायला तयार नाही. काय करणार आपण. आपल्यासारखी खमकी नाहीये ती. तशी असती तरी टेन्शन नव्हतं. खूप हळवी आहे रे ती. आय नो इट. आपण जेवढं जपलं ना तिला तेवढे कठीण प्रसंग येतात तिच्यावर. जीव जीव तुटतो रे. नाही म्हणजे मी जन्म नसेल दिला तिला, पण प्रेम तेवढंच केलं ना. काळजी नको करू. चितेवर जन्माला आली, जन्मच तिने मृत्यूशी लढत घेतलाय. काही होणार नाही तिला. इथून येताना पाहिले ना तिच्या डोळ्यातला आत्मविश्वास. काही होणार. किती दिवस तिला आपण आपल्या पंखाखाली ठेवणार आहोत. लढू दे कितीला. स्वतःच्या बळावर लढू दे. काही झालं तर आपण आहोतच की. हे बघ रागिणी, आपण तिच्या जवळ असलो ना आपणच तिला दुबळं करतो. झगडू दे तिला, धडपडू दे, पडू दे, अंग झटकून पुन्हा उभी राही. मला खात्री या सगळ्यातून एक स्ट्रॉंग कणखर अशी श्रेयसी जन्माला. आपले चॅलेंजेस असे अगदी सहजपणे हाताळे. करू दे ना तिला अग्निदिव्य. जाऊ दे तिला अग्निदिव्य. यातून बाहेर येणारी श्रेयसी प्रखर आणि तेजस्वी असेल. विजयी होऊन बाहेर. काळजी नको करू. चल जेवण. कुणास ठोक त्यांनी तिला जेवायला तरी दिलं असेल की नाही. नाही श्रेयसी, नाही. हार मानायची नाहीयेस तू. स्ट्रॉंग बनव स्वतःला. अगं इथं सुरुवात आहे, अजून खूप सहन करायचंय तुला. त्यासाठी मनाची तयारी असायला हवीये. अजिबात रडायचं नाही आणि आजारी सुद्धा पडायचं नाहीयेस. स्ट्रॉंग हो, स्ट्रॉंग. धाकल्या वाणी साहेब, अण्णा साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. अत्यंत नाईलाजाने
अवधूतच्या सांगण्यावरून एक महिन्यासाठी या घरामध्ये आम्ही तुला ठेवून घेतले. एक महिन्यामध्ये आमचं तुझ्याबद्दलचं मत बदलेल. तू आम्हाला जिंकून घेशील असं जर तुला वाटत असेल तर ते व्यर्थ आहे. असं काहीही होणार नाही. एक महिना संपताक्षणीच तुला या घरातून निघून जावं लागेल. तुझा जन्म चितेवरती झाला. गावातली लोक तुला हडळ हडळ म्हणतात. 16 ओळ पाळण्यासाठी या गावामध्ये आम्ही प्रसिद्ध आहोत. एक हडळ या घरामध्ये राहून आमच्या 16 ओळ्यामध्ये आमच्या धार्मिक विधींमध्ये विघ्न आणेल म्हणून एक गोष्ट तुला करावी लागेल. या घरामध्ये राहायचं असेल तर तुला स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यावं लागेल. आणि तेही उद्या. शुद्धीकरण करून घ्यायचं. माझं शुद्धीकरण नाही. नाही, हा माझा अपमान आहे. मला या घरात वाळीत टाकलं इथपर्यंत ठीक आहे, पण हे सगळं काय आहे? मी काय अशुद्ध आहे? अपवित्र आहे मी? आणि का? आईच्या चितेवर जन्मली म्हणून? नाही, मला हे मान्यच नाही. मला पटत नाही. पण मी कोणाशी बोलू? अण्णांशी बोलता येणं तर शक्यच नाही. ते माझं काहीच ऐकून घेणार नाहीत. आता जणू मला स्वतःची बाजू मांडायचा अधिकारच नाही. मग मी अनिकेतशी बोलायला लागेल. ऋषिकेश अण्णा यावेळी खूप जास्त टोकाची भूमिका घेतात असं वाटतंय. हे बघा, श्रेयसीला वाळीत टाकण्याबद्दल त्याने आपल्याला सांगितलं, पण नाईलाजास्तव का होईना हे मान्य केलं. पण आता तिचं शुद्धीकरण करणं म्हणजे तिच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. तिला तर मेल्याहून मेल्यासारखं होईल या सगळ्या गोष्टीने. अण्णा काहीही चुकीचं करत नाही. तुला त्यांचे विचार माहिती आहेत. अगं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना 16 ओवळं लागत. इथे तर मग तिचा जन्म चितेवर झालाय. पण ह्यात तिचा काय दोष आहे ऋषिकेश? तीही एक जिवंत माणूस आहे ना. तिचं शुद्धीकरण करणं हा माणूस म्हणून तिच्यावर अन्याय आहे असं वाटतंय मला. आणि शुद्धीकरण केल्याने तिच्या जन्माचं सत्य बदलू शकणार आहोत का आपण? नाही बदलणार. पण नंदिनी, ती आपल्यासोबत आपल्या घरातच राहणार आहे. नाही, ती राहते ऋषिकेश. ती ह्यापूर्वीही आपल्या घरात राहत होतीच. मग तेव्हाच्या तिच्यात आणि आत्ताच्या तिच्यात काय फरक पडलाय? हा का? तर तिच्या जन्माचं सत्य आपल्याला आज कळलंय म्हणून आज तीच मुलगी अपवित्र झाली. मला हे मान्यच होत नाही. नंदिनी, अण्णांचं स्वतःचं असं एक तत्वज्ञान आहे आणि शास्त्रातलं त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळत. त्यामुळे अशा वेळी आपण गप्प बसणं सगळ्यात योग्य आहे. कोणतंही तत्वज्ञान जे माणसाला सन्मानपूर्वक अस्तित्व देत नाही ते आपण मान्य करता कामा नये ऋषिकेश. लग्न झाल्यानंतर आई वडिलांशिवाय एकटी राहते ती मुलगी. ती इतकं सगळं एकटीने सहन केलंय. ती आपल्या घरात लक्ष्मी नांदावी, संपन्नता राहावी म्हणून आपणच तिला या घरात राहायला सांग. आणि आता आपणच तिला सांगतोय की ती अशुद्ध आहे. नाही ऋषिकेश, मला हे पटत नाही. तू स्वतःला का त्रास करून घेतेस? आणि हे बघ, आजोबा जे काही करतायत ते योग्य असं समजून शांत राहा.
आणि त्यांनी जे काय सहन केलंय त्या मनाने ही गोष्ट फारच लहान होईल. अण्णा जे सहन करतायत ना ते श्रेयसीच्या चुकांचे परिणाम आहे. आणि चुका कोणी मुद्दामून करत नाही अनिकेत, त्या होतात. पण आता श्रेयसीला जे सहन करावं लागतंय ना किंवा लागणार आहे ते अण्णा. नंदिनी शांत. अनिकेत रात्र फार झाली आहे, तू जा आणि आराम कर. येतोय. नंदिनी तू पण झोपत नाही ऋषिकेश, मला शांतपणे झोपता येणार नाही. निदान अण्णांशी तरी या विषयावर बोलल्याशिवाय मला शांतपणे झोपता येणार नाही. अगं पण तू अण्णांशी बोलली तर अण्णा तुझ्यावर रागवतील. आणि नाही बोलले तर मी स्वतःच्या नजरेतून उतरेन. मला माहितीये माझ्याशी बोलणार नाहीस तू. अण्णांनी मला वाळीत टाकलंय त्याच काटेकोरपणे पालन करशील. पण मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. माझ्या शुद्धीकरणाविषयी बोलायचं. आणि हे मला अजिबात पटलेलं नाहीये रे. तो आजोबांचा निर्णय, मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. माहिती अण्णांचा निर्णय, पण तू काहीच बोलणार नाहीस. मला वाटलं निदान तू तरी समजून. इतके दिवस तेच करत होतो ना, पण तू काय केलंस? विश्वासघात केलास सगळ्यांचा. गोष्टी लपवायच्या होत्या ना माझ्यापासून. मग आता का सांगतेस मला काहीतरी करायला? तुला जे वाटतंय ते कर. प्लीज अनि, सची भारी लागेल असं बोलू नकोस. हेच मी खूप एकटी पडलेली, खूप एकटी पडली. तुला खरंच असं वाटतं की हे सगळं मी मुद्दाम केलं? तू ओळखतोस ना मला, मी असं करेन का? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? हो नाहीये मला तुझ्यावर विश्वास. फक्त एवढंच सांगायचं होतं की मला हे पटलेलं नाही. माझा जन्म कुठे झाला, यात माझा काय दोष? हा अपमान आहे माझा, तो मी सहन करे नाही. पण ही विचारसरणी पटत नाहीये मला. सांगायचं होतं की अण्णा माझं काही ऐकणार नाही, तर तू बोलशील का? नाही, मी नाही बोलणार. मलाही आजोबांचं पटत नाही, पण मी त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. तुझ्यासाठी तर नाहीच. अनिकेत थोडं बोलायचं होत. श्रेयसी बद्दल बोलायला आलीस, आम्हाला कल्पना होतीच. तिच्या शुद्धीकरणाविषयी बोलायला आलीस. इतकी चांगल्या मनाची आहेस ना नंदिनी, तुझं हे चांगलं मनच इथपर्यंत घेऊन आलंय तुला. आपल्या वैराचं दुःख सुद्धा तू पाहू शकत नाहीस. आणि इथं तर घरातलीच व्यक्ती,
पण शुद्धीकरण हे करावंच लागेल, त्याला काही पर्याय नाही. अण्णा तरी मला खूप वाईट वाटत, तिच्यावर जी वेळ आली ती कोणावरही येऊ नाही. मी श्रेयसीची बाजू घेत नाहीये, पण माणूस म्हणून तिचा विचार केला की वाटत तिच्यावर खूप अन्याय होतो. अण्णा तुमच्याबद्दल पूर्ण आदर आहे मला, तुमचा निर्णय कदाचित योग्य असेलही, पण मला तुमचा विचार पडलेला नाही. मला मनातून खूप वाईट वाटतंय, श्रेयसी चुकली, तिने आपल्याला फसवलंय मान्य आहे, पण ती चुकीचं वागली, खोटं बोलली म्हणून तिचं शुद्धीकरण करत नाही होत आम्ही. तिचा जन्म स्मशानात झालाय, ती जन्मानच अपवित्र आहे म्हणून तिचं शुद्धीकरण करावं लागतंय. पण अण्णा जन्म कोणी कुठे घ्यायचा हे आपण नाही ना ठरवू शकत. शेवटी फुल कुठेही उमललं तरी त्याचा सुगंध पसरल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर बोललीस तू. पण ते फुल देवाला वाहायचं का केसात माळायचं हे आपणच ठरवतो ना. तसंच आहे, तिला या घरामध्ये ठेवून घ्यायचंय म्हणून तिचं शुद्धीकरण हे व्हावंच लागेल, त्याला पर्याय नाही. ठरलेल्या कार्यक्रमामध्ये बदल होणार नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मॅडम मला श्रेयसीचं स्वप्न पडलं रे. बरी असेल ना ती? अगं तू श्रेयसीचा सारखा विचार करतेस ना म्हणून तुला स्वप्न पडले. नको काळजी करूस तिची, झोप. माधव आपण फोन लावूया तिला प्लीज. आत्ता वाजलेत किती? नाही हो, पण अदरवाईज मला बरं नाही वाटणार रे. प्लीज लाव ना फोन. असेल का ती बघ तर. हॅलो श्रेयू, काय ग लगेच फोन उचललास? झोपली नव्हतीस का? नाही म्हणजे झोपच येत नव्हती. कशीस बळा तू? नाही मी ठीक आहे डाडू. तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी फोन केला, काय झालं डाडू? श्रेय तुझ्या मम्माला तुझी खरंच खूप काळजी वाटत. अगं आता दचकून उठली, स्वप्न पडलं तिला तुझं. मम्माला सांग मी बरी आहे. हे तूच तिला सांग. हे बघ तुझा आवाज ऐकल्याशिवाय तिला चैन नाही पडणार. बोल, तूच बोल तिच्याशी. हॅलो सोनू, कशी आहेस ग तू? मी बरी आहे मम्मा. काही प्रॉब्लेम नाही ना झाला? नाही म्हणजे कोणी काही बोललं नाही ना अण्णा वगैरे? नाही तसं काहीच नाही. शरीर तू खरं सांग बघ, खोटं नको बोलूस माझ्याशी. मामा मी खरंच खूप अशुद्ध आहे काका. व्हॉट? नाही कोण म्हणाला असं? आज अण्णा माझं शुद्धीकरण करणार आहे. मला खूप घाण, खूप विचित्र वाटतंय ग. इट्स ह्युमिलिएटिंग. काय झालंय रागिणी? अरे आज तिचं शुद्धीकरण करणार. व्हॉट?